आजची रेसिपी अतिशय सिंपल आहे आणि लवकर होणारी आहे, झटपट होणारी आहे. सकाळचा वेळचा नाश्ता कोणता करायचा, ब्रेकफास्टला काय करायचं, बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो. म्हणून इथे मी रवा आणि पोह्याची झटपट होणारी इडली, 10 मिनिटांमध्ये होणारी इडली मी आज करून दाखवणार आहे. चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू. आता किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला कळत नाही काय करायचं, मग पटकन म्हटलं इन्स्टंट काहीतरी करायचं. म्हणून एक वाटी इथे रवा घेतलेला आहे. इथे हा रवा मी जाडा रवा वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जाडसर पोहे वापरायचे आहे. एक वाटी रवा, अर्धी वाटी जाड पोहे आणि अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. दही थोडं आंबट असलं तरी चालेल. नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. आता इथे मी पूर्ण पाणी टाकणार आहे. सुरुवातीला थोडं टाकलं आहे परंतु मी पूर्णच पाणी त्यामध्ये टाकणार आहे. एक वाटी त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरवर असं बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे. आता सगळं जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये परत थोडं पाणी टाकलं कारण जाड रवा वापरला आहे आणि रव्याला पाणी जास्त लागते. म्हणून मी त्यामध्ये परत पाणी टाकलं. जसं आपल्याला बॅटर लागते त्याप्रमाणे आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गडे त्यामध्ये पूर्ण मोडायला हवे म्हणून एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे. बस अशाच प्रकारे तुम्ही बॅटर तयार करा आणि पाणी लागेल तरच आपण पाणी त्यामध्ये टाकायचं. एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही. नंतर त्यामध्ये इनो वापरलेला आहे. पूर्ण एक पुडी मी इनोची वापरली आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं परत पाणी टाकायचं आपल्याला एक चमच आणि एकाच डायरेक्शन आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हा नाश्ता तुम्ही आता टिपिंगच्या डब्यासाठी मुलांना करून देऊ शकता कारण आता पुढच्या महिन्यात शाळा चालू होत आहे. असे झटपट होणारे नाश्ते आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. बरेच मी दाखवलेले आहे. तुम्ही माझे नक्की व्हिडिओ जाऊन बघा आणि आवडत असेल तुम्हाला माझे व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एका साईडला काय केलेलं आहे, पाणी गरम करायला ठेवायचं आणि वाटीमध्येच करणार आहे. वाटीला, पूर्ण वाटीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या वाटीमध्येच मी इडली करणार आहे. किंवा तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा ह्या इडल्या करू शकता पण मी वाटीमध्ये करणार आहे. एका चाळणीमध्ये ठेवायचं आणि वरून त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला 10 मिनटं तसंच राहू द्यायचं आहे. नंतर मध्यात तुम्ही चेक करू शकता आपली झाली की नाही झाली. म्हणून बघा पूर्ण असे वरून छान फुटलेले आहे म्हणजे आपली इडली अतिशय सुंदर झालेली आहे, टम अशी फुगलेली आहे. आता सगळ्या वाट्या मी अशा खाली काढून घेणार आहे आणि थंड होऊ द्यायची. आपल्याला थंड झाल्याशिवाय आपल्याला ती इडली काढायची नाही, पूर्ण थंड होऊ द्यायची. आता सर्व इडली मी चाकूच्या साहाय्याने पूर्ण काढून घेणार आहे. चारी भावताल आपल्याला कोरून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला इडली काढायची आहे. बघा कशी टम अशी फुगलेली आहे आणि मागून तरीसुद्धा किती सुंदर झालेली आहे. पूर्ण रवेदार आणि छान अशी झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता चटणी करायची. इथे दाळिया वापरलेला आहे. त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायचा. मिरची फक्त मी अर्ध्या मिरचीचा वापर करणार आहे. तुम्ही जास्त मिरच्यासुद्धा टाकू शकता. थोडंसं मीठ टाकायचं आणि लिंबू पिळायचं. आता थोडं लिंबू पिळत आहे. किंवा दही पण टाकू शकता. मी दहीचासुद्धा त्यामध्ये वापर करणार आहे पण सध्या मी थोडंसं लिंबू टाकलेलं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, फिरवून घ्यायचं आणि परत थोडंसं दही टाकायचं. ही चटणी अतिशय सुंदर आणि छान लागते आणि झटपट होणारी आहे दाळियाची. तुम्ही आता त्याला फोडणीसुद्धा करू शकता पण मी तशीच ठेवणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला ह्या इडल्या खायच्या आहे. तुम्ही वरणासोबतसुद्धा खाऊ शकता, सांबारासोबतसुद्धा खाऊ शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.